नमस्कार मित्रांनो, मी सखाराम ढासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने कुणबी मराठा जात प्रमाणपत्र जे आहे ते देण्यास सुरुवात केली आहे। तर आता हे कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढल्यानंतर तुम्ही ओबीसी प्रवर्गामध्ये जाता, म्हणजे जर तुम्ही ओबीसी प्रवर्गामधून शिष्यवृत्तीचा फॉर्म असेल किंवा ॲडमिशन केले असेल किंवा नोकरीचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल म्हणजेच NCL हा जो टॅब आहे तो दिसतो, म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे NCL प्रमाणपत्र, 3 वर्ष व्हॅलिडिटी आणि 1 वर्ष व्हॅलिडिटी असे 2 प्रमाणपत्र ते मिळतात, त्यापैकी एक तुम्हाला काढणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, याचबरोबर तुम्ही OBC मध्ये इतर घटक असाल, म्हणजे तुम्ही इतर जातीचे असाल आणि तुमच्याकडे जर OBC प्रमाणपत्र असेल किंवा जर तुम्ही VGNT मध्ये असाल आणि तुमच्याकडे जर VGNT प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल म्हणजे NCL प्रमाणपत्र काढणे हे शासनाने सक्तीचे केलेले आहे। तर या अगोदर पण आपण NCL प्रमाणपत्र कसे काढायचे यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण त्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या, त्या त्रुटी पूर्ण करून आपण NCL प्रमाणपत्र कसे काढायचे म्हणजेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कसे काढायचे, त्यासाठी जी कागदपत्र आहेत, जी डॉक्युमेंट्स आहेत, ती काय काय लागतात आणि ते प्रमाणपत्र कुठे दाखल करायचे, ते प्रमाणपत्र तुम्हाला किती दिवसामध्ये मिळेल, असे खूप सारे प्रश्न जे आहेत ते आम्हाला विचारण्यात येत होते। तर या प्रश्नावर आपण आज उत्तरे सापडणार आहोत व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कसे काढायचे येथे आपण या व्हिडिओमध्ये आता लाईव्ह तुम्हाला मी इथे दाखवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व शेवटी व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील व तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला मिळतील, यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व हा व्हिडिओ तुमच्या OBC मित्रांना तसेच VGNT मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना नॉन क्रिमिनल काढायचे आहे, जेणेकरून त्यांना ही माहिती होईल की नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कसे काढायचे व यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात। तर मित्रांनो, आपण आता इथे पाहूया की NCL साठी म्हणजेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी कागदपत्र कोणकोणती लागतात। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुमच्याकडे तुमचे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। त्यानंतर तुम्हाला तहसीलकडून 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 8 लाखाच्या आतमध्ये काढायचे आहे। तुमचे वार्षिक उत्पन्न जे तुम्ही आपले सरकारवर जाऊन दाखल करून तेथून काढू शकता। तर इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र कसे काढायचे यावर आपण सविस्तर व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे, खाली दिलेल्या बायोमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि उत्पन्न प्रमाणपत्र या व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा। त्यानंतर तुमच्याकडे तुमचे रहिवासी प्रमाणपत्र, तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचे असेल किंवा तहसीलचे असेल तुमच्याकडे तुमचे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। तर रहिवासी प्रमाणपत्र कसे काढायचे यावर पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि पाहून घ्या। त्यानंतर तुमचे स्वतःचे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, जे की खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर तुमचे राशन कार्ड तुम्हाला द्यायचे आहे, जे तुमच्या परिवारामध्ये पूर्ण तुमचा परिवार किती आहे याची माहिती तुम्हाला देईल। आणि जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर तुम्ही सोबत इथे लाईट बिल जोडू शकता किंवा तुम्ही तुमचे मतदान कार्ड पण इथे जोडू शकता। तर मित्रांनो, ही होती कागदपत्र, ही तुम्हाला लागतील, मी परत एकदा तुम्हाला दाखवतो। कास्ट प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, राशन कार्ड, आणि राशन कार्ड नसेल तर तुमचे लाईट बिल किंवा मतदान कार्ड तुम्हाला इथे जोडायचे आहे। चला मित्रांनो, आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण आता इथे घेतलेले आहेत। तर आता डॉक्युमेंट्स घेतल्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनलसाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म मी तुम्हाला दाखवतो। तर या प्रकारे नॉन क्रिमिनलचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुम्हाला आपले सरकार च्या सेंटरवर मिळेल किंवा CSE सेंटरवर मिळेल, तिथे जाऊन तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा आहे। हा ॲप्लिकेशन फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून तो स्वच्छ अक्षराने भरा आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अप्लाय करा। तर चला मग, आपले सरकार पोर्टल असेल किंवा इतर एखादे पोर्टल असेल त्या पोर्टलवर जाऊन नॉन क्रिमिनलचा फॉर्म ऑनलाईन लाईव्ह कसा भरायचा ते आपण आता इथे या व्हिडिओमध्ये। आपले सरकारच्या सर्च इंजिनमध्ये तुम्हाला NON आणि डॅश म्हणजेच नॉन क्रिमिनल
हा कीवर्ड टाकायचा आहे आणि दोन नंबरचे ऑप्शन जे आहे ते ओपन करायचे आहे. त्यानंतर बघा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इथे आले आहे. त्यानंतर तुम्हाला फक्त कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू करण्या अगोदर तुम्हाला जी भाषा आहे ती तुमच्या प्रोफाईलची भाषा तुम्हाला इंग्लिश घ्यायची आहे आणि परत एकदा कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. आणि कंटिन्यू केल्यानंतर बघा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी जो फॉर्म आहे तो येथे ओपन झाला आहे. येथे तुम्हाला ॲप्लिकेशन तुम्हाला संबोधायचे आहे. सर्वात पहिले मिस्टर कुमार जे असेल ते, त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव येथे लिहायचे आहे. मी डेमो नाव लिहित आहे ते तुम्हाला तुमचे नाव येथे लिहायचे आहे आणि ॲटोमॅटिकली तुमचे नाव येथे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये येऊन जाईल किंवा तुम्ही टाईपही करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाची माहिती इथे भरायची आहे, त्यांचं मिस्टर किंवा स्त्री आणि तुमच्या वडिलाचे नाव तुम्हाला लिहायचे आहे आणि परत एकदा टॅप करायचं आहे जेणेकरून त्यांचे नाव येथे मराठीमध्ये येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख लिहायची आहे. जन्मतारीख लिहिल्यानंतर जे तुमचे वय आहे ते वय ॲटोमॅटिकली येथे आलेले असेल. यानंतर तुमचा तुम्हाला चालू मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे ज्यावर तुम्हाला SMS येतील. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल ID येथे एंटर करायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. जो तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्डचा नंबर टाका. त्यानंतर आता आपल्याला तुमचे ॲड्रेस प्रूफची माहिती इथे लिहायची आहे. तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या गावाचे नाव, नगरचे नाव किंवा तुमच्या गल्लीचे नाव किंवा तुमच्या विभागाचे नाव तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर ॲड्रेसमध्ये एनी अदर काही माहिती असेल तर तुम्ही इथे लिहू शकता स्टेट, लोकॅलिटी. आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमची डिस्ट्रिक्ट निवडायची आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या जो जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता तो जिल्हा घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे आणि तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला अन्नाचुकचा टाकायचा आहे. त्यानंतर ऑक्युपाईज म्हणजेच तुम्ही काय करता हे तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर जर तुम्ही 18 वर्षापेक्षा लहान असाल तर तुमचे लाभार्थ्यासाठी फॉर्म भरत असाल तर त्या लाभार्थ्याचे नाव येथे घ्या. सन, सेल्फ किंवा स्वतःसाठी तुम्ही सेल्फ करू शकता. किंवा जर तुम्हाला 18 वर्ष कम्प्लीट नसतील तर तुम्ही येथे सन घेऊन तुम्ही तुमच्या मुलाची जे नॉन क्रिमिनल आहे ती दाखल करू शकता. बघा मुलासाठी त्यांचे नाव, त्यांची डेट ऑफ बर्थ घ्या किंवा तुम्ही तुमची माहिती ते भरू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमची जात निवडायची आहे. तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता म्हणजेच कोणत्या जातीमध्ये आहात ती जात तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर जो तुमचा धर्म आहे तो ॲटोमॅटिकली समोर येथे आला असेल OBST. त्यानंतर तुम्हाला 1 वर्ष 3 वर्ष व्हॅलिडिटी काय घ्यायची आहे ती टाकायची आहे म्हणजे तुम्हाला किती वर्षाची साठी नॉन क्रिमिनल काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामधून मायग्रेट झाला असाल म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यामधून आला असाल तर तुम्हाला यस करून त्या जिल्ह्याची माहिती येथे निवडायची आहे. नसता तुम्हाला डायरेक्ट नो या बटनवर क्लिक करायचं. बघा मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला घेऊन दाखवत आहे. आपण इथे नो ठेवणार आहोत. त्यानंतर तुम्हाला तुमचे कास्टचे डिटेल घ्यायचे आहे. तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर येथे लिहायचा आहे. त्यानंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट कोठे इश्यू झाले आणि त्यानंतर कधी तुम्हाला भेटले ही माहिती तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे डिटेल येथे लिहायचे आहे. फादर किंवा हजबंड जे आपण वरती नाव घेतले होते ते नाव येथे आले आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांची जर तुमच्याकडे जन्मतारीख असेल तर ती जन्मतारीख निवडा. त्यानंतर त्यांचा तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल ID आणि आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची इन्कमची डिटेल येथे भरायची आहे. तुमची जी इन्कम सर्टिफिकेट आहे ते कशावर अवलंबून आहे, शेतीवर आहे, नोकरीवर आहे, ज्यावर डिपेंड असेल ती माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. बघा 3 वर्षाचे इन्कम तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर जशी माहिती असेल तशीच तुम्हाला इथे लिहायची आहे. मी बाकीसाठी सर्व 0-0 करत आहे आणि शेतीसाठी माहिती लिहित आहे. त्यानंतर तुम्हाला ड्रॅग करत खाली यायचे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला अदर डिटेलमध्ये रिझन लिहायचे आहे. तुम्हाला नॉन क्रिमिनल कशासाठी हवी आहे तर एज्युकेशन ह्या कीवर्ड टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यस या बटनवर ठेवायचं आहे आणि ॲक्सेप्ट करून प्रोसेस या बटनवर क्लिक करायचं आहे. आणि प्रोसेस केल्यानंतर बघा युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव सक्सेसफुली. आता आपले जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले होते ते डॉक्युमेंट्स तुम्हाला येथे स्कॅन केलेले अपलोड करायचे आहेत. बघा 1 बाय 1 मी तुम्हाला एक डॉक्युमेंट्स येथे अपलोड करून दाखवतो. तर आपण इथे आता सर्वात पहिले आपले लोकल जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपले कास्ट सर्टिफिकेट घेऊया आणि चूज फाईल या बटनवर क्लिक करून PDF स्वरूपामध्ये आपले जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट आपण इथे अपलोड करूया. PDF सिलेक्ट करा आणि ओपन या बटनवर क्लिक करा. ओपनवर क्लिक केल्यानंतर ॲड डॉक्युमेंट जे पिवळ्या कलरचे बटन आहेत या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा ॲड बटन या
बटनवर क्लिक केल्यानंतर ॲड डॉक्युमेंट ॲड हे सक्सेसफुली आपले डॉक्युमेंट जे आहेत ते येथे ॲड झालं आहे. तर अशा प्रकारे आपण जी कास्ट अपलोड केली होती याच प्रकारे तुम्हाला तुमची इतर कागदपत्र जे आहेत ते सर्व कागदपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचे. बघा खाली तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट येत आले आहे. येथून तुम्हाला मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले होते पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला वन बाय वन इथे घ्यायचे आहेत. बघा मी सर्व डॉक्युमेंट्स इथे अपलोड केले आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल, टी सी असेल, आधार कार्ड असेल आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो लाईव्ह फोटो आहे तो लाईव्ह फोटो कॅमेराने घ्यायचा आहे आणि कॅप्चर करायचं आहे आणि अपलोड बटन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करायचं आहे आणि परत एकदा तुम्हाला प्रोसेस या बटनवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला सी एस सी डिजिटल सेवा आणि प्रोसेस या बटनवर क्लिक करून तुमचे जे फॉर्मचे आपले सरकारचे पेमेंट आहे ते पेमेंट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पावती. मित्रांनो अशा प्रकारे आपण नॉन क्रिमिनल विषयी जी माहिती आहे ती माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला यामध्ये कोणती माहिती समजली नसेल किंवा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा किंवा डॉक्युमेंट्स काय काय लागतात यामध्ये जर काही समजले नसेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही प्रत्येक दिवस आणत असतो. ते व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन टॉपिक.